मनरेगा अंतर्गत कार्यरत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी तांत्रिक सहाय्यक क्लार्क कम डेटा एंट्री ऑपरेटर आणि ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीनं आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी करवीर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आजपासून बेमुदत आंदोलन सुरू केलं या आंदोलनाची शासनानं दखल घेतली नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवू असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा यामधील कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचारी मागील दहा ते बारा वर्षांपासून काम करत आहेत मात्र गेल्या तीन चार वर्षांपासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली नाही त्यामुळे राज्यनिधी असोसिएशनमधून नियुक्तीसह मानधनात वाढ करण्यात यावी अशी प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी तांत्रिक सहाय्यक क्लार्क कम डाटा एंट्री ऑपरेटर आणि ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीनं राज्यस्तरीय बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे त्यानुसार आजपासून संघटनेच्या वतीनं करवीर पंचायत समितीच्या कार्यालयाच्या समोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलं यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आकृतिबंध समायोजन करण्यात यावं पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावं योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य निधी असोसिएशनमध्ये दे नियुक्ती देण्यात यावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या या, या मागण्यांची दखल घेतली नाही तर या आंदोलनाची तीव्रता वाढवू असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश शिरोलीकर यांनी दिला त्याच नंतर पंचवीस तारीख ते एकतीस तारखेपर्यंत लेखनी बंद आणि असहकार आंदोलन भूमिका ठेवली होती तसं तर आम्ही पंचवीस ते एकवीस तारखेपर्यंत आम्ही पूर्ण पण करून दाखवलेलं आहे कोल्हापूर जिल्हा या कामाच्या बाबतीत झिरो केलेला आहे आणि याचं कुठेतरी शासनावर दडपण आलेलं आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला संप मागे घेण्यासाठी पण पत्रव्यवहार केलेला आहे की तुम्ही संप मागे घ्याबद्दल पण त्यांनी कोणत्याही मागण्या मान्य केलेल्या नाही त्याच्या दृष्टिकोनातून पुढचं नियोजन अधिक भक्कम व्हायसाठी आम्ही एक तारखेपासून बेमदत आंदोलन पंचायत समितीच्या दारामध्ये करत आहोत आंदोलनात सुदर्शन पाटील सखाराम मोगणे संदीप पाटील सुधाकर कांबळे प्रफुल्ल कांबळे शुभांगी पोवार सचिन दिंडे तानाजी पाटील अर्चना कांबळे अश्विनी सुतार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी सदस्य सहभागी झाले होते